लाइट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप। शरद पवार गटाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। छगन भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे मैदानात। काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। जालन्यातून गोरंट्याल तर सावनेरमधून अनुजा केदारांना संधी। मुंबईतल्या 3 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर। वर्सोवा मतदारसंघात मुस्लिम चेहरा उतरवला रिंगणात। भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। जतमधून गोपीचंद पडळकर तर कसब्यातून हेमंत रासने रिंगणात। दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा। अमित ठाकरे आमच्या घरातील मुलगा, त्यांची पहिलीच निवडणूक असल्याने महायुतीने त्यांना समर्थन द्यावे अशी शेलारांची मागणी। सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, तिने राजसत्तेची दोरी कधी हातात घेऊच नये हा विचार मनुवादी। जयश्री थोरातांवरील टीकेनंतर सुषमा अंधारेंचा हल्ला बोल। जयश्री थोरातांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर थोरात समर्थक आक्रमक। वसंतराव देशमुख आणि सुजय विखे पाटलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। मुश्रीफांनी बुद्ध विहारांमध्ये 50% मार्जिन घेतलंय, रोहित पवारांचा गंभीर आरोप। आम्हाला टोलमाफीचं गाजर नको, अभिनेता सुमित राघवन महायुती सरकारवर संतापला।